देशाकरता संघर्ष करण्याकरता या आजाद मैदानावर उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना मी प्रणाम करतो, तुम्हाला नमस्कार करतो। हा साधा संघर्ष नाही आहे, हा संघर्ष देशभक्तांचा संघर्ष आहे, देशद्रोहाच्या विरोधात हा संघर्ष आहे। भारत मातेच्या सुपुत्रांचा पाकिस्तान धारचण्या लोकांच्या विरोधात हा संघर्ष आहे। भारत माता की जय म्हणणाऱ्यांचा दाऊदच्या कुरग्यांच्या विरोधात हा संघर्ष आहे। या भारत मातेच्या चरणी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या करता जे उभे आहेत हा त्यांचा संघर्ष आहे। माझ्या समोर जे बसले आहेत ते छत्रपतींचे मावळे आहेत, हे मावळे हार मानणार नाही, हे मावळे झुकणार नाही, हे मावळे विकणार नाही, हे मावळे थकणार नाही, जोपर्यंत बाण फोटाचा या ठिकाणी आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही। ही मागणी ही काही आमची राजकीय मागणी नाही, केवळ राजकारणाकरता आम्ही बोलत नाही। या ठिकाणी रोज घटना घडतात पण रोज काय आम्ही राजीनामे मागत नाही, पण आपण लक्षात घ्या, थेट ही घटना जर बघितली तर लाज्या करता लाजीरवाणी आहे, लाजीरवाणी। त्या ठिकाणी बॉम्ब स्फोटाचा आरोपी सरदार शाह अली खान, या सरदार शाह अली खान वर आरोप काय आहे, याकूब मेमन सोबत बसून याचा पूर्ण बॉम्ब स्फोटाचा कट केला, केवळ कट केला नाही, बॉम्ब कसा बनवायचा त्याचं प्रशिक्षण घेतलं, केवळ प्रशिक्षण घेतलं नाही तो बॉम्ब स्कूटर मध्ये ठेवला आणि मगाशी आशिषजींनी जे बॉम्ब स्फोट सांगितले त्या ठिकाणी त्या स्कूटर नेऊन ठेवून हे बॉम्ब स्फोट घडवण्याचं काम या सरदार शाह अली खाननी केलं, जो आजही जेलमध्ये आहे। दुहेरी जन्मठेप झाली आहे, त्या ठिकाणी त्याचा गुन्हा साबित झाला आहे। असा हा सरदार शाह अली खान बॉम्ब स्फोटाच्या आरोपात जेल मध्ये असताना, आणि दुसरा सलीम पटेल, कोण आहे हा सलीम पटेल, हसीना पारकर त्या दाऊद इब्राहिमची बहीण जिच्या नावाने दाऊद इब्राहिम या महाराष्ट्रात आणि देशामध्ये रिअल इस्टेटचा धंदा चालवून याच ठिकाणी पैसा जमा करून त्याच पैशाच्या माध्यमातून आणि आयएसआयच्या मदतीनं या मुंबईमध्ये बॉम्ब स्फोट घडवत होता त्या हसीना पारकरचा फ्रंटमॅन हा सलीम पटेल, या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं। एक मुनिरा बाई तिची जमीन कब्ज्यामध्ये घेतली, एलबीएस रोडवरची 3 एकराची जमीन, जमिनीचा भाव कोट्यवधी रुपये, त्यावेळेचा सरकारी भाव देखील 2000 रुपये चौरस फूट, आणि या हराम खोरांनी ही जमीन खोट या ठिकाणी एक एक तयार केलं पॉवर ऑफ अटर्नी, आणि ही कोणाला विकली, ही जमीन विकली सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चरला। कोणाचा आहे सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर, नवाब मलिक यांचं सॉलिडस इन्फ्रास्ट्रक्चर, त्याने कोणाकडनं जमीन घेतली, जो व्यक्ती मुंबईमध्ये बॉम्ब स्फोट करून हजारो लोकांना मारून जेलमध्ये आहे, अशा जेलमधल्या व्यक्तीकडनं या ठिकाणी तुम्ही जमीन विकत घेता आणि किती रुपयाला घेतली, या ठिकाणी 25 रुपये चौरस फुटानं 3 एकर जागा एलपीएस रोडवर या हरामखोरांकडनं या ठिकाणी नवाब मलिकांनी विकत घेतली। अरे मुंबईमध्ये एखादा व्यक्ती शौचाला रस्त्यावर बसला तरी देखील त्या जागेची किंमत ही 25 रुपये स्क्वेअर फूट पेक्षा जास्त आहे। उकिरड्याची जागा देखील मुंबईमध्ये 25 रुपये चौरस फुटाने मिळू शकत नाही, आणि पैसे दिले 15 रुपये चौरस फुटान। माझा पहिला सवाल आहे, तुम्हाला लाज का वाटली नाही, मी ते विक्री पत्र दाखवलं, त्या विक्री पत्रावर पहिला फोटो या हरामखोराचा हा जो शाह अली खान आहे, दुसरा फोटो
त्या दाऊदच्या सलीम पटेलचा आणि तिसरा फोटो नवाब मलिकच्या मुलाचा आणि तिघही त्याच्यावर सह्या करतायत. अरे लाज का नाही वाटली मुंबईच्या हत्यारांसोबत अशा प्रकारे लँड डील करताना? तुम्हाला त्या ठिकाणी शरम का नाही वाटली? तुम्हाला ते लोक काय नाही दिसले की ज्यांचे चिथडे चिथडे मुंबईकरांनी बघितले होते, जे पाऊस पोटामध्ये ओळखू देखील येत नव्हते, त्या आक्रोश तुम्हाला का नाही दिसला? ज्या महिलांचे पती मेले तो आक्रोश तुम्हाला का नाही दिसला? त्या मुलाचे बाप मेले, ज्यांचे घर संसार उद्ध्वस्त झाले, तुम्हाला ती मुंबई का नाही दिसली जी काही तासात ठाळ्या झाली होती, ज्या मुंबईची शक्ल शक्ल तयार झाली होती, ती मुंबई तुम्हाला का नाही दिसली? अरे पैशा करता एवढे आंधळे झाले की त्या शाहवली खान कडनं आणि त्या सलीम पटेल कडनं खोट्या प्रकारचे कागदपत्र तयार करून हा सगळा खोटेपणा केला. पण एवढ्यावरच ही कहाणी थांबत नाही. ज्यावेळेस ईडीने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस लक्षात आलं कि हा सगळा कट कोणी रचला होता? शाहवली खान आणि सरदार पटेल हे तर होते, पण याच्या पाठीमागची सूत्रधार होती हसीना पारकर, दाऊदची बहीण. आणि त्या ठिकाणी दाऊदच्या बहिणीला पेमेंट करण्यात आलं आणि आता ईडी जवळ त्याचे पुरावे आहेत. जिथे पेमेंट झालं त्यांनी मान्य केला, ज्यांनी पैसे नेऊन दिले त्यांनी मान्य केला. म्हणजे हा सगळा पैसा, जो पैसा इथल्या जमिनीतन काळा पैसा तयार केला, हा पैसा काय हसीना पारकरनी कशा करता वापरला? हा पैसा काय तिने कुठे कपडे खरेदी करण्याकरता वापरला नसेल? हा सगळा पैसा जमा करून त्यानंतर तीन बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले. तीन बॉम्बस्फोट अशाच पैशातनं हे बॉम्बस्फोट झाले. अशाच पैशातनं हा जो काही जमिनीचा घोटाळा करून या ठिकाणी काळ्या पैशातन जे मनी लॉन्ड्रिंग झालं होतं त्या मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातन टेरर फंडिंग केलं गेलं. टेरर फंडिंग आणि टेरर फंडिंग मध्ये मदत करणारा कोण होता? या महाराष्ट्राचा एक मंत्री होता. महाराष्ट्राचा मंत्री. मला आश्चर्य वाटत की नवाब मलिकांचा आम्ही राजीनामा मागतोय, पवार साहेब म्हणतात देणार नाही, उद्धवजी पण म्हणतात देणार नाही. उद्धवजी तुमचं आमचं नसेल जमत, सोडून द्या. तुम्ही तिकडे सरकार चालवताय, सरकार तुम्हाला लखला. पण माझा तुम्हाला सवाल आहे, एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. त्यावेळी तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जाईल कि अशा प्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता ज्याने मुंबईचे चिथडे चिथडे केले, त्यावेळी काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना त्यावेळी सांगू कि नाही बाळासाहेब आम्ही संघर्ष केला. पण काय करायचं, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते आणि ते सत्ते करता एवढे आंधळे झाले होते कि ते त्याचा राजीनामा घेऊ शकले नाही. कारण त्यांना माहिती होत राजीनामा मागितला तर कदाचित माझं सरकार जाईल. पण चंद्रकांत दादांनी जो मुद्दा मांडला तो खरा. जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, जर या ठिकाणी राठोडांचा राजीनामा घेतला, तर मग दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? हे सरकार काय दाऊदच्या इशाऱ्यावर चालत का? हा आमचा सवाल आहे. अरे कोणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही नवाबचा राजीनामा घेत नाही? हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. पण तुम्ही जरी राजीनामा घेतला नाही तरी आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी याचे देशभक्त सगळे बसले आहेत. हे संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज हा मोर्चा तर सुरुवात आहे. पण संघर्ष जोपर्यंत देशद्रोह्यांची व्यवहार करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही. अरे आम्हाला संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करतात, तुम्ही आमच्या विरुद्ध षडयंत्र करतात. काल तुमचा षडयंत्र आम्ही उघड केला. पण तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घाबरणारे नाही आहोत.
आम्ही मोदीजींचे सैनिक आहोत. अरे एका नरेंद्र मोदींना संपवण्याकरता तुम्ही सगळे लोक एकत्रित आलात, पण मोदीजींना संपवू नाही शकलात. कारण करोडो लोकांचे आशीर्वाद होते. मोदीजी मोठे झाले आणि वैश्विक नेते झाले. तुम्ही मोदीजींना संपवू शकला नाही. आज त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. चांगली काम आम्ही करतो. आमचे संबंध हे गुन्हेगारांची नाही आहेत. त्यामुळे आमच्या विरुद्ध कितीही षडयंत्र केलं तरी ईश्वराच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं यांचं प्रत्येक यांचं षडयंत्र उघड पाडू. आणि काळजी करू नका, कालचा बॉम्ब तर पहिला बॉम्ब आहे. असे अनेक बॉम्ब अजून आपण ठेवले आहेत. ते ज्या ज्या वेळी आवश्यक आहेत त्या त्या वेळी येतील. आणि त्या त्या वेळी ते बॉम्ब फोडल्याशिवाय आपण राहणार नाही. मी तुम्हाला आज एवढीच विनंती करणार आहे. बंधू भगिनींनो, संघर्ष आज सुरू झालाय. यानंतर मोर्चा निघणार आहे. मला कल्पना आहे पोलीस मोर्चा अडवतील. कोणीही पोलिसांशी संघर्ष करायचा नाही. आपला संघर्ष पोलिसांशी नाही आहे. पोलिसांनी जर अटक केली तर अटक व्हायचं आहे. आम्हाला अटक केली तर तुम्ही या ठिकाणी कुठेही गडबड करायची नाही आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 12वीची परीक्षा त्या ठिकाणी आहे. मॅट्रिकची परीक्षा चाललेली आहे. परीक्षार्थींना कुठलाही त्रास आपल्या आंदोलनाने होता कामा नये. त्यामुळे जे आपल्याला या ठिकाणी आदेश येतील, निर्देश येतील, त्या निर्देशानुसार काम करायचं आहे. आणि काळजी करू नका, यांनी राजीनामा घेतला नाही तर तुम्हाला खूप मौका मिळणार आहे. संघर्ष तीव्र होणार आहे. आजचा संघर्ष तो छाती है, अरे असली पिक्चर अभी बाकी है. जब तक नवाब मलिक का इस्तीफा नहीं आएगा हम न रुकने वाले हैं, न झुकने वाले हैं, न थकने वाले हैं. और बिकने का तो सवाल ही नहीं उठता. हम मोदी के सैनिक हैं, हम छत्रपति शिवाजी महाराज के मावळे हैं. आणि म्हणून आता माझं भाषण संपल्यानंतर कोणी घाई करणार नाही. मोर्चामध्ये आम्ही समोर राहायचो ना, बरोबर आहे ना? मग आम्हाला आम्हाला तुम्ही समोर जाऊ द्यायचं. तोपर्यंत कोणी समोर जायचं नाही. आम्ही समोर जाऊ, सगळे शिस्तीत मोर्चात येतील. ज्या ठिकाणी मोर्चा अडवला जाईल त्या ठिकाणी पुढचे निर्देश तुम्हाला श्रीकांत भारतीय देतील. त्याप्रमाणे कारवाई करायची आहे. रस्ता रोको करायचा नाही, कोणी तोडफोड करायची नाही. पूर्ण शांतपणे लोकांना मदत करत, कारण आपण दाऊदच्या विरोधात लढतो आहे, मुंबईच्या लोकांच्या बाजूने लढतो आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.